नमस्कार अप्पा, आजचा आपला प्रश्न आहे ते आहेत चारुदत्त क्षीरसागर। ते विचारतात की संभाजी महाराज हे ज्यावेळेस दिलेर खानाला जाऊन मिळाले होते ती नेमकी शिवाजी महाराजांची कोणती रणनीती होती की संभाजी महाराज खरंच नाराज होऊन औरंगजेबाला मिळाले होते, त्याबद्दल तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल? ती महाराजांची रणनीती नव्हती आणि संभाजीराजे महाराजांकडनं फुटून जाऊन औरंगजेबाला उत्तरेतला मिळायचं हे काही त्यांच्या मनात नव्हतं। फक्त उत्तराधिकारी स्वराज्याचा हा मी नाही हे ज्या वेळेला जिजामातांचं निधन झालं आणि सोयराबाई ही 8 राण्यांपैकी डॅशिंग लाईट होती, त्यामुळे साहजिकच आहे घरात भांडणं करण्यापेक्षा जसं महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं तशी हिंदुस्थानात निराळी राज्य होतीच, मग मी माझंही राज्य निर्माण करतो। मग ते जर करायचं झालं तर मी मोंगलांचं राज्य तोडू शकणार नाही कारण तेवढं माझ्याकडे सैन्य नाही, परंतु मी आदिलशहाचे तुकडे जमा करू शकतो। आता हे करत असताना मी शिवाजी महाराजांच्या फौजेमध्ये जे 1,20,000 लोक आहेत त्यातले मी फोडून माझ्याकडे आणणार नाही, त्यांचे किल्ले मी माझ्याकडे आणणार नाही। मग मी औरंगजेबाच्या सरदाराला दिलेरखानाला सामील होऊन माझं प्रेस्टीज माझा मानमरात ठेवून त्याच्याशी करार करेन का आपण आदिलशाहीचा आणि कर्नाटकमधल्या इंडिपेंडंट जो काही मुलूक आहे तो आपण जिंकूया आणि त्यातला मग काही मुलूक मला द्या, मग पुढे ते वाढवायचं वगैरे हा प्रश्न निराळ। परंतु आपले पाय आपल्याला रोवता येतील आणि हा विचार करून ते दिलेरखानाला मिळाले। आता हे ज्या वेळेला शिवाजी महाराजांना समजलं त्यावेळी शिवाजी महाराज पण द्विधा मनस्थित होते, त्यावेळी त्यावेळेला जालन्याच्या मोहिमेवर होते आणि इथे भूपाळगडावर जो हल्ला झाला त्याच्यामध्ये किल्लेदाराने फिरंगोजी नरसाळ्याने चाकणचा जो होता तो त्याने महाराजांना भेटण्यासाठी म्हणून तो पन्हाळावर आला। महाराजांच्या नियमाप्रमाणे त्यावेळेला सगळा किल्ला लढाई राहिला पाहिजे आणि शेवटपर्यंत किल्लेदाराने खाली उतरायचं नाही, पण ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं का वरती सैन्य जिवंत आहे आणि हा इथे आला त्यावेळेला त्यांनी त्याला तोफेच्या तोंडी दिल्या फिरंगोजी नरसाळ्याला लक्षात ठेव। आणि इकडे दिलेरखानाने संभाजीराजांना पुढे करून यांना शस्त्र खाली ठेवायला सांगून त्यांची पाट वळल्यानंतर त्यांचे हात तोडले। आता ज्या वेळेला आपण एखाद्याच्या पंजाखाली सापडलो आहोत तर तिथे निष्ठून जायचं असेल तर सारासार विचार करायला पाहिजे आणि मग ज्या वेळेला संधी मिळाली त्यावेळेला संभाजीराजे हे आदिलशहाच्या जो सिद्धीजवळचा जावई सिद्धी मसाऊ त्याला जाऊन भेटले आणि त्याने त्यांना संरक्षण देऊन पन्हाळ्यापर्यंत आणून सोडले आणि मग ते पन्हाळ्यावर आले। ह्या वेळेला शिवाजी महाराज पन्हाळ्यावरनं जालन्याच्या मोहिमेवर गेले होते, त्यांना ज्यावेळी समजलं संभाजीराजे परत आले ते दौड करत पन्हाळ्यावर आले, त्यांची समजूत घातली, साहजिकच
नाराज झालेले संभाजीराजे विमनस्क थोडेसे म्हणजे एकदम अपसेट होऊन तिथे अनावर थांबले. शिवाजीराजे म्हणाले मी रायगडला जाऊन येतो. ते म्हणाले ठीक. ते रायगडला आले, राजारामाचं लग्न केलं त्यांनी म्हटलं, आणि त्याच्यानंतर ती जी धाकटी राणी आहे सोयराबाई तिने हट्ट धरला माझ्या मुलाला राजा, कारण तिला समजलं. मग शिवाजी महाराजांनी बघितलं का आता माझं वय झालं आहे आणि मिनिस्ट्रीचे जे लोक आहेत ते आधाशीपणाने सोयराबाईच्या पक्षात आहे, कारण राजाराम त्यांच्या पंजाखाली राहणार, संभाजीराजे राहणार नाही, आणि या ह्याच्यामध्ये ते आजारी पडले, महिना दोन महिने काहीतरी आजारी आहेत, आणि त्यांना रक्तक्षय झाला काहीतरी, काहीतरी त्या रोगाचं नाव मी लिहिलं आहे त्या रायगडच्या पुस्तकात, आणि त्याच्यात त्यांचं निधन झालं. मग सोयराबाईने ते जे मिनिस्टर आहेत त्यांना पन्हाळ्याला पाठवलं. त्याच्यापैकी जो हंबीरराव आहे सोयराबाईचा सावत्र भाऊ चुलत भाऊ, तो धूर्तपणाने त्या मिनिस्टरना मोरोपंत पिंगळे अण्णाजी दत्त वगैरे यांना अटक केली आणि नंतर संभाजीराजाने हालचाली केली. आता हे जे काही सगळं आहे शंभूकाळ, त्याचं जे रॉ मटेरियल आहे, त्याचं जे लिखाण आहे, हे सगळं ऐपत नाही आहे माझी विकत घेणे ऐपत आलं का लक्षात. त्यामुळे मग मी त्या कालखंडात संभाजीराजेचा उतरलो. मगाची जे तुला म्हटलं का शिवाजी महाराज ते औरंगजेबाचं निधन, पण त्याचा अर्थ राजाराम आणि संभाजीराजांचा कालखंड नाही, त्याच्या औरंगजेबाच्या ज्या हालचाली आहेत त्याचा थोडाफार अभ्यास, कारण काय त्याचे कागदपत्र उपलब्ध. आणि मग संभाजीराजाने गडावर येऊन सगळ्यांना त्यांच्या पोस्टवरनं काढलं, नंतर चौकशी करून परत ठेवलं, आणि त्याच्यानंतर परत त्यांनी ज्यावेळी फितुरीला हे केलं त्यावेळेला सुमारे 50 लोक मारले. त्यावेळी येसूबाईने सांगितलं तुम्ही असं करू नका. त्यावेळी त्यांनी आपली मुद्रा जी होती ऑर्डरची ती तिच्या हातात दिली आणि मग कोणाला मारलं नाही, असं सगळं संभाजीराजे. महाराजांच्या हयातीत असताना संभाजीराजांना दुय्यम स्थान मिळणं आणि राजारामांना प्राधान्य देणं हे कशामुळे घडून आलं? ही जी राजारामाची जी आई आहे ही हा जो सुप्याला संभाजी मोहिते म्हणून होता का ज्याला शिवाजी महाराजांनी आणि जिजामातांनी तिथनं हाकललं होता तो फ्रॉड करत होता, आणि त्यावेळेला 1653 दरम्यान त्याला मुलगी झाली होती तीही सोयराबाई. ज्यावेळेला अफजल येतोय हे समजलं त्यावेळेला व्यंकोजीची आई जी आहे ती त्या संभाजी मोहितेची बहीण हंबीररावाची बहीण, आणि जे 1653 पुण्याला जे लग्न झालं होतं मोहित्यांचं त्याची हे असे तीन मोहिते हे त्या तुकाबाईशी म्हणजे व्यंकोजीची आहे. त्याच्यापैकी मोठ्याची जी मुलगी आहे ती पुतळाबाई जी नंतर सती गेली रायगडवर, समजलं का. नंतर ज्या वेळेला अफजल येतो त्यावेळी 1853 जी मुलगी झाली होती ती 1858 दरम्यान 5-6 वर्षाची होती, आणि ती जी तुकाबाई आहे व्यंकोजी आई तिचा जीव तिचा भाऊ खात होता संभाजी मोहिते. मला आता काय नाही, मी प्रॉपर्टी नाही, काय करू मी, कुठे काय करू वगैरे वगैरे हे. तर म्हणून शिवाजी महाराजांना 1858 तिकडे बोलवलं बंगळूरला, आणि तिचं डोकं थंड करण्यासाठी म्हणून त्याची जी मुलगी सोयराबाई ही त्यांची हे पत्नी करून दिली सगळ्यात लहान. आता तिचं जे स्टेटस आहे राहणीमान जे आहे ते रॉयल फॅमिलीमध्ये डॅशिंग लाईट आहे, त्यामुळे ती धूर्त आहे.
तितकी पुतळाबाई धूर्त नाही आहे, बाकीच्या राण्या धूर्त नाही आहे, पण ती धूर्त आहे. आला का आला ठीक आहे. तर आप्पा, आपल्या ह्या प्रदीर्घ स्पष्टीकरणामध्ये आपल्याला आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत, तर त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि आजचा आपला हा भाग इथेच संपला हे मी जाहीर करतो.